कष्टकरी असंघटित कामगारांना संपूर्ण कर्जमाफी व किमान वेतन या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर येथे मोर्चा. घरेलू महिला कामगार, वॉचमन, मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांचे कर्जमाफ व्हावे, कामगारांना किमान वेतन मिळावे, असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांना प्रसूती काळात 6 महिने पगारी रजा मिळावी आणि ज्येष्ठ कामगारांना पेन्शन मिळावी या मागणीसाठी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र कामगार सेनेच्या पद्मशाली चौक येथील कार्यालयापासून मोर्चेस प्रारंभ झाला. शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. महाराष्ट्र कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. या ठिकाणी जे आमच्या कामगार सेने यात्रा काढत असताना कामगारांना वाचवा, उद्योग टिकवा, मला सरकारला सवाल आहे. जो बळीराजा आहे आपला, ज्या सर्वांचा अन्नदाता आहे, त्याचबरोबर आमच्या कामगारला देखील.